महाराष्ट्र रायफल असोसिएशन मुंबईच्या वतीनं घेण्यात आलेल्या पाचव्या खुल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत 50 मीटर प्रोन पोझिशन या क्रीडा प्रकारात 600 पैकी 564 गुण मिळवत स्नेहल पाटील यांनी सुवर्णपदक मिळवले आहे. मुंबई येथे नुकत्याच झालेल्या या स्पर्धेमध्ये गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, दीव दमन, दादर नगर हवेली आदी प्रदेशातील स्पर्धक सहभागी झाले होते. सुवर्णपदक विजेत्या स्नेहल पाटील या सध्या जत पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहेत. सध्या त्या राज्य राखीव बल गट क्रमांक 2 येथे त्या नेमबाजीचा सराव करत आहेत. त्यांनी यापूर्वी राज्य पातळीवरील अनेक पदकही मिळवली आहेत. सुवर्णपदक मिळाल्याबद्दल त्यांचा जतचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे सुवर्णपदक विजेत्या स्नेहल पाटील यांचा सांगली जिल्हा पोलीस दलाकडूनही गौरव होत आहे.